गायकवाड, नारायणगावकर व पवार यांनी सुरू केलेले धन्वंतरी जेनेरिक मेडिकल परिसरातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने एक आधारभूत ठरेल अशा शब्दात काल अनेकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. निमित्त होते अमयराव नारायणगावकर, श्रीवसव सुमित पवार, श्रीवसव योगेश गायकवाड यांनी सुरू केलेल्या धन्वंतरी जेनेरिक मेडिकलच्या उद्घाटन सोहळ्याचे. एका छोटेखानी कार्यक्रमात ताजनेमळा नवीन नगर रोड मेत्रे बिल्डिंग या ठिकाणी धन्वंतरी जेनेरिक मेडिकल या दालनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अनेकांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. आलेल्या सर्वांचेच नारायणगावकर परिवार, पवार परिवार व गायकवाड परिवाराने स्वागत केले संपन्न झालेल्या कार्यक्रमाची. चित्रफी अमय नारायणगावकर व नारायणगावकर परिवारातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्वंतरी जेनेरिक मेडिकल हे नवीन आम्ही आपल्या सेवेमध्ये सुरुवात करत आहोत. ताजनेमळा या ठिकाणी आम्ही त्याचा नवीन शुभारंभ करतो आहे आणि यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व जणांचे मनापासून स्वागत. आम्ही यामध्ये तुम्हाला 20 ते 70% प्रत्येक औषधांवर म्हणजे जेनेरिक औषधं आपण इथे उपलब्ध करून देत आहोत आणि त्यावरती सर्वांना 30 ते 70% आपण ऑफ किंमतापर्यंत आपण सवलत मिळणार आहे आणि ही सेवा सर्वांसाठी अत्यावश्यक सेवा आहे आणि ती 24 तास उपलब्ध असणार आहे. त्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती व सर्वांचे धन्यवाद. नमस्कार आलेल्या सर्व नातेवाईकांचे आणि मित्र परिवाराचे नारायणगावकर परिवारातर्फे सहर्ष स्वागत. 7 मार्च 2022 आणि या शुभ प्रसंगी आमचे मित्र सन्माननीय श्री अमय नारायणकर यांच्या धन्वंतरी जेनेरिक मेडिकलचं आज सर्वांच्या साक्षीने एक उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. मी माझ्या रणाते परिवाराकडून त्यांना या उद्घाटन प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर आयुष्याच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर जर आपला कोणता साथी असेल तर ते म्हणजे आपले औषधं आणि हे औषधंच आपल्या या कोणत्या ना कोणत्या आजाराच्या माध्यमातून आपल्याला एक जीवनामध्ये नवीन उभारी देत असतात. आमच्या मित्राने ही धन्वंतरी जेनेरिक मेडिकल जे सुरू केलेलं आहे नक्कीच आमच्या या संगमनेरकर बंधू आणि भगिनींना सर्व बांधवांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तरी मी माझे मित्र अमय नारायणगावकर, त्यांचे मिसेस, आमचे बाबा अशोक नारायणगावकर, आमची आई सगळ्यांनाच मी या उद्घाटन प्रसंगी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जे भावनी मंडळी आली त्यांचे सहर्ष स्वागत आणि त्यांचे आभार. असेच प्रेम राहू द्यावे ही सदिच्छा. स्वप्नील बोलू का? हां.